आणि आता बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या पतंगबाजीची. नाशिकच्या येवल्यामध्ये सुरू असलेल्या पतंग महोत्सवात नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ हे सुद्धा सहभागी झाले होते. यावेळेला पतंग उडवण्याचा आनंदही त्यांनी लुटला. यानंतर माध्यमांशी बोलताना, माझीच पतंग कापण्यासाठी अनेक जण प्रयत्न करतात, पण मी मात्र कोणाचाही पतंग कापण्याचा धंदा करत नाही. माझी पतंग वाचवता वाचवता मी थकलोय, असं छगन भुजबळ म्हणाले आणि त्यांच्या मनातलं शल्यही बाहेर पडलं. मी भक्कमपणे लढणार असं सांगायलाही ते विसरले नाहीत. पण माझीच पतंग प्रत्येकजण कापण्यासाठी तयार आहे, तर मी कोणाचे पतंग कापणार आहे? आणि मी कोणाचे पतंग कापण्याचा धंदासुद्धा कधी करत नाही, पण माझ्याच पतंगीवर सगळ्यांचं लक्ष असतं नेहमी. माझी पतंग वाचवता वाचवताच मी थकलो आहे. अजून लढणार मी, किती त्यांनी केसेस केले आणि किती असे उभे केले माझ्याविरुद्ध कोर्टामध्ये, परंतु त्याला मी काही काळजी करत नाही. वळूयात पुढच्या बातमीकडे. देशामध्ये हुकुमशाही चालली अशी घणाघाती टीका केली आहे काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी. लोक संधी शोधून भाजपमधून बाहेर पडतायत असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. एवढे दिवस आपण भारतीय जनता पार्टीचं राज्य बघतो, जिकडे तिकडे अनेक राज्यांमध्ये ज्या तऱ्हेनं डिक्टेटरशिप चालू आहे, त्यामुळं लोक नाराज आहेत आता. आणि ती संधीची वाट पाहत होते, आता ती संधी आली म्हणून धडाधड बाहेर पडत आहेत. आणि त्यांना ज्या पक्षामध्ये जावंसं वाटतं त्या पक्षामध्ये ते जात आहेत. तुम्ही लोक असेच करताय ते बरोबर आहे, अगदी मी तुमच्या मताशी पूर्ण सहमत आहे. कारण पंतप्रधानांच्याकडे सगळ्या एजन्सीज असतात, कुठे काय रिस्क आहे कुठे काय आहे, आणि त्याप्रमाणे त्यांना ते कळवलं असेल, परंतु तो एक राजकारणाचा भाग आहे म्हणून ते म्हणाले असतील. पळूयात पुढच्या एका बातमीकडे. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी पुण्याचेच महापौर आणि पालिका आयुक्तांसमोर आपली थेट नाराजी व्यक्त केली. यामुळे भाजपचे खासदार असलेले गिरीश बापट हे काहीसे नाराज आहेत का, हा प्रश्न पुन्हा एकदा पुणेकर विचारतायत. जायकाच्या संदर्भात त्यांच्याकडून आतापर्यंत कोणतीही माहिती मला देण्यात आलेली नाही, असंही बापट म्हणाले. दिल्लीला जी मीटिंग झाली त्याच्यात जो कम्प्लायन्स करायचा होता त्या मीटिंगचा मी एक भाग होतो, पण मला महापालिका आयुक्त किंवा महापालिकेच्या तर्फे काही सांगण्यात आलं नाही आहे आजपर्यंत, आणि ती माहिती मी आज घेतो. पण जायकाचा पाठपुरावा चालू आहे, महापालिकाही गतीनं काम करते आहे, आणि जायकाच्या माध्यमातून केंद्र सरकार पुणे शहराला निधी देण्याकरता उत्सुक आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी आहे जालन्यातून. कोरोनाच्या काळात राज्य सरकारनं शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र सरकारच्या या निर्णयावर माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी टीका केली. गेल्या 2 वर्षात विद्यार्थ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, पालक वर्गामध्ये सुद्धा मोठा असंतोष आहे, असंही लोणीकर म्हणाले. राज्य सरकारनं जनाची नाही किमान मनाची तरी बाळगून शाळा बंद करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असं लोणीकर यांनी म्हटलंय. त्यांनी मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात विनंती करणारं एक पत्रही पाठवलं आहे. थोडा आता विचार करावा. महापालिका आहेत, नगरपालिका आहेत, मोठी शहरं आहेत, या ठिकाणी ठीक आहे, पण ज्या तालुक्यात एकही कोरोनाचा रुग्ण नाही असे अनेक तालुका आहेत, तिथलच्या सगळ्या ह्या संस्था आणि शाळा बंद केलेल्या आहेत. या शाळेला राज्य सरकार अनुदान देत नाही, शिक्षकांना पगार देत नाही, इमारत भाडं मिळत नाही, तरी ह्या शाळा चालल्या पाहिजेत, जगल्या पाहिजेत, टिकल्या पाहिजेत. सरकारनं पॅकेज दिलं पाहिजे, दमडीचं पॅकेज दिलं नाही सरकारनं. पाहूयात नेमकं काय होतं ते. यासोबतच मुलुक महाराष्ट्रामध्ये इथेच थांबूयात, पण सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. फेसबुक ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सर्व अपडेट्स तुम्हाला लगेच मिळतील आणि प्रवासात सुद्धा सहजपणे मोबाईलवर तुम्हाला बातम्या पाहता येतील.